धमकी भी उनकी कोई दे नहीं सकता, ऐसा पैसा भी नहीं हुआ। धमकी क्या देंगे कोई उनको, इतना बात करने का जरूरत भी नहीं था ये टॉपिक के ऊपर। उनको खाली ये जो समृद्धि महामार्ग का जो कॉन्ट्रैक्टर है उसके प्रति थोड़ी सहानुभूति रही होगी। कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला होता, त्यानंतर आता भाजपसोबत इतरही सर्व जे विरोधक पक्ष आहेत ते टीका करतात, कशा प्रकारे पाहता या सगळ्या प्रकारे? खरं तर मला वाटतं भाजपला ते ठेकेदार आहेत, त्यांचा कुठेतरी फुळका आला असेल, त्यामुळे त्यांनी केलेली ही टीका आहे। तुम्ही बघाल फास्ट गो जी कंपनी आहे तिचे पार्टनर कोण आहेत, ती कंपनी कधी तयार झाली, या सगळ्या गोष्टी बघितल्या की तुम्हाला त्याचा अंदाज येईल की भाजपला नक्की राग कसला आला आहे। दुसरी गोष्ट, माननीय अमित साहेब काही दिवसांपूर्वी बोलले होते की फोडाफोडीच्या राजकारणात न पडता जर हे असे सर्वे केले असते डोंगरमाथ्याचे तर काही दुर्घटना टाळता आल्या असत्या, ते बहुतेक त्यांना जास्त मनाला लागलेले आहे। असं म्हटलं होतं की फोडून दाखवण्यापेक्षा जोडून दाखवा, असं देखील म्हटलं? नाही, मला वाटतं आम्ही फोडूनच कामं केलेली आहेत। जे 65 आसपास टोलनाके बंद झाले ते असे फोडूनच झालेले आहेत। अमित ठाकरेंचे एक वक्तव्य होतं की राजसाहेबांमुळे अनेक टोलनाके फुटले, माझ्यामुळे एक फुटला, त्याचाच विरोध जो होता तो माझ्या अत्यंत गमतीने बोलले असं की फुटला वगैरे, तर त्यांना ती माहितीही नव्हतं। त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया तर चांगली नसेल, अरे काय करत होती असंच बोलले असेल ते, परंतु हे झालं, हा प्रकार झाला, याच्यावर केस झाली, याच्यावर एवढं राजकारण करायची गरज काय आहे ना सर? जो कारवाई जो कायदा हातामध्ये घेईल त्याच्यावरती 100% कारवाई होणार, टोल नाका पूर्ण तरी कारवाई होणार, भाजपकडून थेट मनसेला इशारा दिला गेला, करा ना स्वागत आहे। दादा, रोहित पवारांनी अमित ठाकरेंना असा सल्ला दिला की राज ठाकरेंप्रमाणे तोडफोड करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची स्टाईल जी आहे ती डेव्हलप करा, ते पण डेव्हलप होत आहेत, आम्ही डेव्हलप होतो। भारतीय जनता पार्टीने आम्ही जी को धमकी दी एक तरह से कि आपकी दादागिरी बर्दाश्त नहीं कोई दे नहीं सकता, ऐसा पैसा भी नहीं हुआ। धमकी क्या देंगे कोई उनको, इतना बात करने का जरूरत भी नहीं था ये टॉपिक के ऊपर। उनको खाली ये जो समृद्धि महामार्ग का जो कॉन्ट्रैक्टर है उसके प्रति थोड़ी सहानुभूति रही होगी। उसके पार्टनर कौन है, उसके प्रति कुछ उनका रहेगा लेन देन? वो कह रहे हैं कि कोई नेता हो या फिर उनका बेटा हो उसे सहन नहीं किया जाए, कानून का राज चलता है बीजेपी राज्य करो फिर देखेंगे।